आम आदमी के बढ़ते कदम। जय हो। हर कदम पर भारत बुलंद। जय हो। आओ आओ कदम हम बढ़ाते चले, आओ भारत को बुलंदी पिलाते चले। जय हो। जय हो। आओ आओ कांग्रेस के हम साथ चले, आओ हाथ से हाथ मिलाकर चले। जय हो। नेहरू जी ने आधुनिक भारत का रास्ता दिखाया है, शास्त्री जी ने जय जवान और जय किसान सिखलाया है, इंदिरा जी ने हरित क्रांति का पौधा लगाया है, राजीव जी ने 21वीं सदी में हमें पहुंचाया है। कांग्रेस के संग आम आदमी के बढ़ते कदम, हर कदम पर भारत बुलंद। आम आदमी के बढ़ते कदम। जय हो। हर कदम पर भारत बुलंद। जय हो। आओ आओ कदम हम बढ़ाते चले, आओ भारत को बुलंदी पिलाते चले। जय हो। जय हो। आओ आओ कांग्रेस के हम साथ चले, आओ हाथ से हाथ मिलाकर चले। जय हो। पुढे 25 वर्ष लातूर कसं राहील ही दृष्टी काँग्रेस पक्षाकडे आहे, ही दृष्टी विलासरावजी देशमुख साहेबांच्या, आणि यासाठी तुम्ही आमची साथ दिली पाहिजे, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार। आपले मत काँग्रेसला, लातूरच्या विकासाला, वायदा आहे पक्का, निश्चय आहे खरा, काँग्रेस बदलणार लातूरचा चेहरा मोहरा। जिथं पंजाब दिसेल त्याच्या पुढचं बटन दाबा, फक्त पंजाब बघा, बटन बघा आणि मला आपले मत काँग्रेसला, लातूरच्या विकासाला। विकास करायचा असेल तर ज्यांची सत्ता आहे दिल्लीमध्ये, ज्यांची सत्ता आहे मुंबईमध्ये, जी माणसं वरून या शहरासाठी निधी पाठवत आहेत, त्याच पक्षाचा माणूस निवडून दिला पाहिजे, कारण काँग्रेस का हात आम आदमी के साथ। सिंगापूर एवढा होऊ शकता, जगातील एक प्रसिद्ध पर्यटन शहर होऊ शकता, आमचं लातूर का नाही होऊ शकत? तो या ठिकाणी लातूरवरून परिवर्तन दिसले, लातूर पण महाराष्ट्राच्या नकाशावर एक प्रगत शहर झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही देशमुखजी निवडून येऊ द्या, तेव्हा माझ्या पेक्षा प्रचंड मताधिक्य या महाराष्ट्राला, तुमच्या सर्वांच्या पवित्र हाताने, पवित्र निशाने अमित देशमुखची पंजा आहे, हात आहे, तुमच्या पवित्र हाताने, हाताच्या पुढे जे बटन असेल पवित्र हाताने बटन दाबा, आमच्या अमित देशमुखला तुमची सेवा आणि विकास करण्याची संधी द्या अशी आशा व्यक्त करतो। अमित भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अमित भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। उल्लास जी बोल दो, भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। अमित भैया देशमुख। काँग्रेस सोबत सदैव राहो, विकासाचे प्रवासी हो। असे नेतृत्व आम्हाला हवे, रोज दिसेल लातूर नवे। असे नेतृत्व आम्हाला हवे, रोज दिसेल लातूर नवे। प्रगती का नया रुख, अमित विलासराव देशमुख। आणि आपले मत असेल शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी। आपले मत अद्यावत आरोग्य सुविधांसाठी असेल। बेघरांना मिळणाऱ्या घरकुलांसाठी। आपले मत उद्योग धंद्याच्या वाढीसाठी असेल। आपले मत महिलांच्या सबलीकरणासाठी। आपले मत मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी असेल।
आपले मत अल्पसंख्यांकांच्या सर्वांगीण विकासासाठी असेल. सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. प्रगति का नया सुर, अमित विलासराव देशमुख. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला प्रचंड मताने विजयी करा. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय गवई गटाचे अधिकृत उमेदवार. इसलिए हम कहते हैं, प्रगति का नया रुख, अमित विलासराव देशमुख. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाई गवई आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनाच प्रचंड मताने विजयी करा. मतदान दिनांक 13 ऑक्टोबर 2009 मंगळवार, वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5. लक्षात असू द्या मतदार बंधू भगिनींनो, येत्या 13 ऑक्टोबरला हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला आपल्या आवडत्या नेतृत्वाला अमित विलासराव देशमुख यांना विदा. आपले मत काँग्रेसला, लातूरच्या विकासाला. विधानसभेत पाठवायचंय ते ही रेकॉर्ड ब्रेक मतांनी. लक्षात असू द्या हाताचा पंजा 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 आणि फक्त पंजा.